इथे शिवालयातल्या या पत्रकार परिषदेला आपण इथे आलात त्याबद्दल आपले आभार। शिवालयामध्ये दोन पाहुणे माझ्या बाजूला बसले आहेत, महाविकास आघाडीतले प्रमुख घटक पक्षाचे नेते नवाब भाई आहेत, सचिन सावंत आहेत। आणि शिवालयामध्ये आम्ही तिघे काय करतो हा प्रश्न आपल्याला पडायला नको, कारण तिन्ही पक्ष एकत्रच असतात। आताही चिपी विमानतळावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सिंधुदुर्गात होते। आणि चिपी विमानतळावरूनच त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन शिवालयात पत्रकार परिषद घ्यावी आणि 11 तारखेला जो महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि खास करून लखीमपूर खिरामध्ये जी निर्घृण अमानुष असा जो प्रकार घडला शेतकऱ्यांच्या बाबतीत, त्याचा निषेध, त्याचा धिक्कार म्हणून जो बंद आपण पुकारलेला आहे, त्या बंदला महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष सक्रिय पाठिंबा देत आहेत। खास करून शिवसेना या बंदमध्ये सहभागी आहे की नाही असे प्रश्न नेहमी विचारले जातात, पण शिवसेना या बंदमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे। देशाची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, प्रश्न अनेक असले आणि प्रश्न इतके आहेत की प्रत्येक प्रश्नावर रोज एक बंद व्हायला पाहिजे, पण बंद हा लोकांची गैरसोय, राज्याचं नुकसान ह्या गोष्टी आपण मान्य करतो, पण लखीमपूर खिरा या भागात जे घडलं ही सरळ सरळ या देशातल्या देशाच्या संविधानाची हत्या, कायद्याची पायमल्ली आणि जो अन्नदाता शेतकरी आहे त्याला खतम करण्यासाठी रचलेलं षडयंत्र, त्याच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार करण्यात आलं, या सरकारला सरकारने मनात आणलं तर राज्या राज्यामध्ये लखीमपूर खिरासारख्या घटना घडू शकतील, इतकं या केंद्र सरकार किंवा त्या संबंधित पक्षाचं नसानसामध्ये अमानुषता आणि निर्घृणता भरलेली आहे। आणि ह्या विरोधामध्ये देशातल्या जनतेला जागं करावं, शेतकरी एकाकी नाही, आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी यासाठी महाविकास आघाडीनं 11 तारखेला संपूर्ण बंद पुकारला आहे, महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे। या बंदमध्ये तिन्ही पक्ष सहभागी होतील, स्वतः माननीय शरद पवार साहेब यांनी सुद्धा काल सांगितलं की बंदमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत हे देशाला दाखवून द्यावं। 2 दिवसापूर्वी मी दिल्लीत होतो, माननीय राहुल गांधी यांच्याशी माझी चर्चा झाली या विषयावर आणि साधारण तिथे असंही ठरत होतं आमचं आपण रस्त्यावर जरी उतरता आलं नाही तिला आळा बसणार नाही, जनता झोपलेली नाही, अन्नदाता शेतकरी एकाकी नाही हे दाखवण्याची ही वेळ आहे।
आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून इतकंच सांगेन की काँग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख पक्षांबरोबर शिवसेनासुद्धा या बंदमध्ये पूर्ण ताकदीनं उतरेल, पण ताकद लावण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. एकदा बंदचा पुकार केल्यावर आणि मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय शरद पवार साहेबांनीसुद्धा त्या बंदच्या बाबतीत भूमिका जाहीर केल्यावर लोक स्वयंस्फूर्तीने हा बंद पाळतील आणि कोणतेही ताकद लावावी लागणार नाही. कारण लखीमपूर खिरामध्ये जे घडलं आहे त्याची जखम या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनावर झालेली आहे आणि प्रत्येकजण हळहळतो आहे. त्यांनी ते डोळ्याने पाहिलेलं आहे की कायदा कसा चिरडला जातो, गुन्हेगारांना कसं मोकाट सोडलं जातं. चार शेतकऱ्यांचे खून करूनसुद्धा केंद्रीय मंत्र्याचा मुलगा कसा मोकाट फिरतो हे जनतेनं देशात पाहिलेलं आहे. आणि त्याचा धिक्कार म्हणून 11 तारखेचा हा बंद आम्ही पुकारला. तो बंद 100% यशस्वी होईल एवढंच मी आपल्याला खात्रीनं सांगतो. आणि नवाबभाईंना मी सांगतो, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेनेचे नेते, खासदार, प्रवक्ते सन्माननीय राऊतसाहेब, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंतजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते संजय तटकरेजी, उपस्थित पत्रकार बंधूंनी भगिनी, ज्या पद्धतीने राऊतसाहेबांनी माहिती दिली, उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ त्यांना काले झेंडे दाखवण्यासाठी शेतकरी जमा असताना त्यांच्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा त्यांच्या चिरंजीवच्या थार आणि त्यांच्या कापल्यांनी शेतकऱ्यांवर गाडी चढवली, त्याच्यात शेतकऱ्यांची मृत्यू झाल्या. आणि इतका मोठा नरसंहार झाल्यानंतरही सुरुवातीला गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधच्या घेवाणदेवाण झालं. माहिती अशी आहे की तो केंद्रीय गृहराज्यमंत्रीचा मुलगा नेपाळला पडून गेला. म्हणजे निर्मम निर्गुण हत्या करायची. पवारसाहेबांनी सांगितलं की जलियानवाला बाग नंतर अशी क्रूर घटना या देशात घडलेली आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांचा आंदोलन 10-11 महिने झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधत नाही. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करताय, कधी त्यांना खालिस्तानी सांगताय, देशद्रोही सांगताय. त्यांच्या रस्त्यामध्ये मोठे मोठे किले लावून ते पुढे जाऊ शकत नाही ही परिस्थिती निर्माण करताय. आणि लखीमपूर खेरीची घटना झाल्यानंतर आजपर्यंत भारतीय जनता पक्ष, आम्ही बोलत होतो की BJP भारतीय जनता पक्ष हे शेतकऱ्यांचा पक्ष नाही, शेतमालांचा लूट करणारा पक्ष आहे. आता शेतमालाचा लूट करण्यासाठी कायदे करण्यात आले, आता शेतकऱ्यांच्या हत्या करणारा हा पक्ष निर्माण झालेला आहे. म्हणजे या प्रवृत्तीला आळा घालणं हे गरजेचं आहे. त्यासाठी मागच्या बुधवारी सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तिन्ही पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री, प्रांत अध्यक्ष जयंत पाटीलजी, थोरात साहेब, हे सर्वांनी ठरवलं की आपल्याला या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जे जुलमी सरकार केंद्रात आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, त्या जुलमी सरकारच्या विरोधात एक देशाला मॅसेज दिला पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्र या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.
त्यासाठी तिन्ही पक्षांनी निर्णय घेतला. सोमवारी हा बंद पुकारण्यात आलेला आहे. रात्री 12 पासून या बंदला सुरुवात होईल आणि या बंदमध्ये जे अत्यावश्यक सेवा आहे, रुग्णवाहिका असतील, मेडिकल स्टोर असतील, हॉस्पिटल असतील, दूध सप्लाय असतील, सर्व कार्यकर्त्यांना आग्रह आहे, विनंती आहे की या सर्व्हिसेसला कुठल्याही प्रकारचा बाधा निर्माण करायचा नाही. या बंदला या राज्यातले अन्य राजकीय पक्षांनी पण पाठिंबा दिलेला आहे. काल पत्रकार परिषद घेऊन त्या लोकांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. CPI, CPM, JDS, सेक्युलर समाजवादी पार्टी, शेकाप, CPIU, CPIML, किसान सभा, कामगार संघटना, लाल निशान पक्ष, अखिल भारतीय किसान समिती आणि बऱ्याचशा कामगार संघटनेनी पण याला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही आपल्या माध्यमातून पवारसाहेबांनी पण लोकांना आवाहन केलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केलेलं आहे. आज मुख्यमंत्री साहेब असतील, तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या आग्रहामुळे आपल्या माध्यमातून आम्ही लोकांना विनंती करू इच्छितो, या जुलमी सरकारच्या जे ज्या प्रकारे शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली त्या हत्येच्या विरोधात आपण सर्व महाराष्ट्राच्या 12 करोड जनता एकजूट आहोत, शेतकऱ्यांच्या आपण पाठीशी आहो, यासाठी सर्वांनी याला साथ दिली पाहिजे. साथ देणं म्हणजे आपण एक दिवस आपला कामकाज बंद ठेवलं पाहिजे, दुकानदारांनी स्वतः पाठिंबा जाहीर केलं पाहिजे आणि या बंदला, या बंदच्या माध्यमातून ज्या पद्धतीने रावसाहेबांनी सांगितलं की ही सुरुवात महाराष्ट्रापासून होते, महाराष्ट्राच्या बंदनंतर देशभर याचा प्रतिसाद निश्चित रूपाने दिसतील. आपल्या माध्यमातून आम्ही इतकंच बोलू इच्छितो की आमचे कार्यकर्ते उद्या रविवारी ठिकठिकाणी तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हात जोडून लोकांना विनंती करतील, जाऊन लोकांना सांगतील की आपण या जुलमी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आपण पाठीशी आहो. बरेचसे लोकांना वाटते की आम्ही शहरात असताना आमचे प्रश्न हे नाही, पण शेतकरी जगला नाही तो लोका जगू शकत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. त्यासाठी उद्या कार्यकर्ते जाऊन लोकांना विनंती करतील आणि 12 वाजल्यानंतर रात्री ह्या बंदला सुरुवात होईल आणि या बंदमध्ये अतिआवश्यक सेवा यांना बाधा निर्माण करायचं नाही, ती सेवा चालू राहील अशी भूमिका तिन्ही पक्षाची आहे. आम्हाला अपेक्षा आहे की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा शिवसेना सोबत बंदमध्ये सामील होते, इतके पक्ष सोबत आहे, तर निश्चित रूपाने या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी जनता सोबत राहील, बंद यशस्वी होईल आणि देशाला एक संदेश निश्चित रूपाने या माध्यमातून जाईल. सचिन सावंतजी काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांना पण विनंती करतो, त्यांनी माहिती द्यावी. अच्छा, या महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं आणि तिन्ही पक्षाच्या घटक दलांच्या पक्षांच्या वतीनं आयोजित या पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेना नेते खासदार संजय राऊतजी, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री नवाब मलिकजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संजय तटकरेजी आणि समस्त पत्रकार बंधू आणि भगिनींनो, लखीमपूर खेरीमधली जी घटना आहे, ज्या पद्धतीनं शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरती जीप घातली गेली, त्यांना चिरडलं गेलं, ही घटना मानवतेला कलंक लावणारी घटना आहे. आणि ज्या पद्धतीनं ज्याने ती हत्या केली, जो आरोपी आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, तो प्रकार भारतीय लोकशाहीला कलंकित करणार आहे. आणि एकंदरच भारत हा कृषीप्रधान देश आहे असं म्हणण्याला शरम वाटावी अशा तऱ्हेचं चित्र, अशा तऱ्हेचं विदारक चित्र आपण लखीमपूर खेरीमध्ये घडताना पाहिलेलं आहे.
आणि हे ही जी घटना झाली ते प्रतिबिंब आहे देशामध्ये काय घडतंय। म्हणजे एकीकडे लखीमपूर खेरी मध्ये जी घटना झाली त्याच्यानंतर तुम्हाला तीच त्याबरोबरच तुम्हाला आसाम मधील घटना आठवेल की ज्यामध्ये एका व्यक्तीवरती पोलिसांनी गोळीबार केला, त्याला मारलं आणि त्यानंतर ते एका फोटोग्राफर कशातरीने त्याच्या शवावरती नाचत होता। हाथरस मध्ये जी घटना झाली त्यामध्ये पोलिसांनी कशातरीने त्या मुलीचं शव त्याच्या कुटुंबाच्या मर्जीच्या विरोधामध्ये जाऊन जाळलं। ज्या पद्धतीने हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर म्हणतात की शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये एक वेगळा भारतीय जनता पक्षाचं सैन्य तयार करायला सुरुवात केली पाहिजे, त्यांच्या हातात काठ्या दिला पाहिजे, जसा तसं अशा तऱ्हेचं उत्तर दिलं पाहिजे। म्हणजे शेतकऱ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शत्रू समजलं जात आहे। आणि मला हे विधान आताच काही वर्षापूर्वीचं आठवतं रावसाहेब दानवेंचं की शेतकऱ्यांना साले म्हटलेलं, ही शेतकरी विरोधी भूमिका जी आहे ती त्या सत्तेच्या दंभातनं आलेली आहे, अहंकार आहे। आणि एकंदरच देशामध्ये जे चित्र चाललेलं आहे की शेतकऱ्यांवरती एके ठिकाणी अत्याचार होतोय, परंतु त्या अत्याचाराविरोधामध्ये आवाज उचलण्यासाठी जर विरोधक तिकडे जात असतील तर त्यांना थांबवलं जातं, त्यांचाही आवाज दमन करण्याचा प्रयत्न केला जातो। एके ठिकाणी प्रियंका गांधीजी आमच्या काँग्रेसच्या नेत्या या त्या शेतकऱ्यांना हा साथ घालण्यासाठी जात होत्या, त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं, परंतु ज्याच्यावरती हत्येचा आरोप आहे, ज्याने हत्या केली, चिरडलं लोकांना, त्याला मात्र खली ते पाठवले जात आहेत। हे विदारक चित्र आहे। आणि देशपातळीवरती ज्या पद्धतीनं प्रियंका गांधीजी असतील, राहुल गांधीजी असतील किंवा छत्तीसगडचे मुख्यमंत्री, त्यांना तर खाली जमिनीवर बसावं लागलं। या देशामध्ये हुकुमशाही आलेली आहे असं जे राहुल गांधीजी म्हणतात ते यथार्थ किती आहे हे दिसतंय। आणि शेतकऱ्यांवरती अत्याचार होतोय, कामगारांवरती अत्याचार होतोय, या देशातल्या संविधानिक संस्था मोडीत काढल्या जात आहेत, पोलीस व्यवस्था पूर्णपणे बटीक झालेली दिसते, विरोधकांवरती दमनशाही अवलंबली जाते। ज्या पद्धतीनं या यंत्रणा ईडी असतील, इन्कम टॅक्स असतील, महाराष्ट्रामध्ये हे चित्र आम्ही पाहतोय ना की कशा पद्धतीनं या यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, लोकशाही संकटात आणली जाते, संविधान हे अपराध्यांच्या विळख्यामध्ये गेलेलं आहे आणि लोकशाही कायदे व्यवस्था ही त्या जीप खाली टायर खाली येते हे आपण पाहतोय। आणि हे जे चित्र देशपातळीवरती चाललेलं होतं त्याचाच विचार करून या देशामधील भारतीय जनता पक्षाचं लोकशाहीवरचं गंडांतर किती मोठं आहे हे पाहून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता। तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आलो वैचारिक विरोध बाजूला ठेवून, आमचं राजकीय हित काय असेल ते बाजूला ठेवून, पक्षीय विचार बाजूला ठेवून लोकशाहीचं संरक्षण करण्याकरता आम्ही एकत्र आलेलो आहोत। आणि त्यामुळे ह्या सरकारची ही जबाबदारी आहे की या माध्यमातून तिन्ही पक्षांनी मिळून गोरगरिबांचा आवाज बुलंद केला पाहिजे आणि ही जबाबदारी आम्ही समजतो। हा जो आवाज बुलंद करण्याची प्रक्रिया ही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वतीनं सुरू झाली स्थापनेनुसार, तो लोकशाही टिकवण्यासाठी जनतेचा आवाज आहे। आणि देशपातळीवरती या विरोधामध्ये जी घटना घडली लखीमपूर खेरीची, शेतकऱ्यांच्या विरोधामधली जी घटना घडली त्याच्या विरोधामध्ये जो आवाज होतोय त्याचंच प्रतिबिंब महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वतीनं या तिन्ही घटक दलांनी जो बंद पुकारलेला आहे त्यामध्ये उमटणार आहे। आणि हा बंद त्या शेतकऱ्यांच्या वरती होणाऱ्या अन्यायाविरुद्धचा आवाज आहे, हा बंद हा लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे, हा बंद ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले गेलेले त्याच्या विरोधात आवाज आहे। आणि एकंदरच देशामध्ये जे फॅसिझमची नांदी आलेली आहे त्याच्या विरोधातला आवाज आहे। आणि म्हणूनच आम्ही अपेक्षा करत आहोत की हा बंद ज्यावेळेला तिन्ही पक्ष मिळून एकत्रितपणे जाहीर करत आहोत, अनेक पक्ष जे आमचे समविचारी पक्ष असतील किंवा त्या पद्धतीनं जो विचार ह्या बंदाच्या मागचा आहे त्याला पाठिंबा देणारे असतील त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, निश्चितपणे तो यशस्वी होईल। पण आम्ही आवाहन करतो जनतेला की ही आपल्यालाही संधी आहे। आज तुमच्या मनातला जो विचार आहे, तुमच्या मनातली जी भीती आहे या देशातल्या ज्या लोकशाहीचं संरक्षण करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची आहे, नागरिक म्हणून आहे, कारण प्रचंड मोठा त्याग झालेला आहे या लोकशाहीचं प्रस्थापना करण्याकरता, अनेकांनी प्राणाची आहुती दिली आहे, त्यामुळे ही पारंपरिक जबाबदारी आहे पुढच्या पिढीची। आणि ती संधी आहे की 11 तारखेचा बंदामध्ये सहर्षपणे सहभागी होऊन सगळ्यांनी मिळून
आवाज उचलावा इथं कुठल्याही तरीची जोरजबरदस्ती होणार नाही करण्याची आवश्यकताही पडणार नाही कारण उत्स्फूर्तपणे लोक सामील होतील निश्चितपणे आम्ही ही अपेक्षा व्यक्त करतो की महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा आवाज 11 तारखेला एकत्रितपणे इतका मोठा होईल की या भैऱ्या सरकारचं मोदी सरकारचे कान त्यांना उघडले जातील आणि निश्चितपणे पुढे अशा घटना होऊ नयेत याकरता एक प्रकारची भीती देखील निर्माण होण्याची आवश्यकता आहे कारण लोकशाहीमध्ये जनमत हीच भीती असते त्यामुळे तो जनमताचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचावा ह्या आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेला आम्ही हे आवाहन करत आहोत की हा बंद यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी पाठिंबा द्यावा मराठीत त्याला दातखिळी बसणं असं म्हणतात जेव्हा उत्तर नसतं आपल्या समोर अशा प्रकारच्या हत्या आणि खून केले जातात आणि त्याचं समर्थनही करता येत नाही तेव्हा अशा प्रकारे गप्प बसलं जातं एक लक्षात घ्या शेतकऱ्यांना खतम करणं शेतीचं खाजगीकरण करून आपल्या मर्जीतल्या उद्योगपतींना शेतजमिनी विकणं या विरोधात जे 3 काळे कायदे निर्माण केले यासाठी त्या काळ्या कायद्यांविरुद्ध शेतकरी आंदोलन करतो आहे गाझीपूर आणि सिंगू बॉर्डरला जर आपण गेला तर तुम्हाला शेतकरी कोणत्या अवस्थेत तिथे आजही बसलेला आहे हे तुम्हाला कळेल आणि त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सुटू शकतो पण शेतकऱ्यांचं ऐकायचं नाही कारण उद्योगपतींचा दबाव आहे उद्योगपतींना या देशातल्या शेतजमिनींची मालकी हवी आहे जशी विमानतळ विकली बंदरं विकली सार्वजनिक उपक्रम विकले गेले सरकारी कंपन्या 60-60, 70-70 सालापासून ज्या आपण चालवत होतो त्या विकण्यात आल्यावरती आता या देशासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना खतम करायचं हे धोरण आहे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर सांगतात की शेतकऱ्यांच्या समोर लाठीला लाठी बुडवण्यासाठी प्रायव्हेट आर्मी उभी करा तुमच्या हातात लाठी आहे मग आमच्या हातात काय आहे आम्हीसुद्धा शेतकऱ्यांच्या बचावासाठी हातात लाठी काठी सर्व घेऊ शकतो लक्षात घ्या तुमची प्रायव्हेट आर्मी जी आहे तिकडे काश्मीरला पाठवा हिंमत असेल तर गेल्या 3 दिवसांमध्ये 9 निरपराध लोकांच्या हत्या श्रीनगरला झालेल्या आहेत त्यात शिक्षक आहेत प्राचार्य आहेत काही पोलीस आहेत या देशासाठी त्यांनी प्राणांचं बलिदान केलं आहे त्याबाबतसुद्धा हे तोंडबंद करून बसलेले आहेत तिकडे पाठवा तुमची प्रायव्हेट आर्मी तुमची प्रायव्हेट आर्मी तुमच्या पक्षाची कोणत्या क्रूजवर पाठवली ती आपण जे नाव काय त्या क्रूजचं कॉर्डिलावरती काय ते कॉर्डिलावरती पाठवता ना मग ही आर्मी तुम्ही जरा अशा प्रकारे जर तुम्ही या सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणात तुमची माणसं ठेवलेली आहेत जरा काश्मीरलाही पाठवा जे रक्त सांडतं आपल्या देशाच्या नागरिकांचं जरा पहा लढा हां हे असे आम्हाला माहिती आहे हा देश कशाप्रकारे चाललेला आहे तो आणि हा जो बंद आपण पुकारलेला आहे ना हा उठाव आहे हा लोकांचा जो उठाव आहे लोकांचा उद्रेक आहे तो व्यक्त करण्यासाठी हा बंद आहे लोक शांतपणे बंदमध्ये सहभागी होतील जर आम्ही हा बंद पुकारला असला तरी आम्हाला खात्री आहे हा जनता हरताळ म्हणून तुम्ही त्या दिवशी पाहाल जनतेने पुकारलेला हरताळ असेल तो आम्ही फक्त निमित्त आहोत नक्कीच माननीय पवार साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते त्यांचे अनुभव ते जे पाहतायत देशभरात जे घडत आहे ते आणि ज्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जे नेते आहेत मंत्री आहेत त्यांच्या संदर्भात घडवल्या जात आहेत हे लोकशाही नाही आहे हा सरळ सरळ सरकारचा सत्तेचा आणि लोकशाहीचा गैरवापर आहे आणि हे फार काळ चालणार नाही इतकंच मी सांगू शकतो नाही या भारतीय जनता पक्षामध्ये ही प्रवृत्ती आहे की ज्यांनी चुका केली त्यांच्यावर कारवाई होत नाही
आता अजय मिश्रा हे केंद्रीय राज्य गृहमंत्री आहे, त्यांचाच मुलगा हत्या करतो, ते त्या पदावर असताना इन्क्वायरी होऊ शकत नाही, ते केंद्रीय गृहराज्यमंत्री असताना हे सगळं संबंध पाठवण्यात येत आहे, कोर्टाने त्याची दखल घेतलेली आहे. आमची मागणी आहे की त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. यांच्या अटक तर झाली पाहिजे, पण केंद्रीय राज्यमंत्री गृह अजय मिश्रा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, ही पण आमची मागणी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे केंद्रीय गृहराज्यमंत्री, ही जी आसामी मोदी सरकारनं मोदीजींनी स्वतः निवडलेली आहे, ह्यांचा स्वतःचा क्रिमिनल ट्रॅक रेकॉर्ड आहे, त्यांच्या स्वतःवरती हत्येचा आरोप आहे. आणि असा कर्तृत्ववान व्यक्ती देशाची कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी त्याच्यावरती जबाबदारी आहे, हे या देशाचं दुर्दैव आहे. आणि केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा असल्यामुळंच त्यांना खली ते पाठवले जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सरकारचा पूर्णपणे पाठिंबा हत्याऱ्याच्या पाठीशी, गुन्हेगाराच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही सरकार. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आजच विशेषकर मराठवाड्यामध्ये हे जास्त अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे. 5 वाजता उपमुख्यमंत्री 8 जिल्ह्याच्या पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत आढावा बैठक होणार आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे की SDRFच्या नॉर्म्सप्रमाणे जी मदत द्यायची आहे ते मदत पहिले वाटायचं, जे जे पंचनामे आपल्याला तयार झालेले आहे, जसे जसे पंचनामे येत राहतील ते मदत SDRFच्या नॉर्मचा वाटो. एकदा संपूर्ण पंचनामे झाले तर आम्ही जे वाढीव मदत द्यायची ते जाहीर करून त्या सगळ्या शेतकऱ्यांना द्यायचं आहे असं निर्णय झालेला आहे. मी चिपी विमानतळाचा विषय येते नाही, तो चिपीला चंपी व्हायची जी झालेली आहे. एक लक्षात घ्या बघा, की आपण जो प्रश्न विचारलात की इकडल्या विरोधी पक्षाने काही प्रश्न विचारलेले आहेत की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची चिंता नाही, बरोबर ना? ठीक आहे, त्याचं उत्तर या राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक साहेबांनी दिलेलं आहे. माझा इतकंच एक प्रश्न आहे या विरोधी पक्षाला, या देशातला शेतकरी हा एक आहे. आपण जेव्हा जय जवान जय किसान म्हणतो तेव्हा या राज्यातला शेतकरी वेगळा, हरियाणातला शेतकरी वेगळा, पंजाबमधला शेतकरी वेगळा नाही, जय जवान जय किसान. मग या राज्याच्या विरोधी पक्षानं लखीमपूर खिरामधल्या शेतकऱ्यांच्या हत्येचा साधा निषेध का केला नाही? शेतकरी आहे ना, इतकी भयंकर घटना घडलेली आहे, या राज्यातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या घटनेचा साधा निषेध तरी केला का हे तुम्ही सांगा. तो केलेला नाही आहे, हे असं चालत नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय हित पाहायचं आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारची मदत द्यायची त्यासाठी हे सरकार सक्षम आहे, इतकंच मी आपल्याला सांगतो. हे हम नाही कर रहे, ये हमारी भूमिका नाही है. स्टेट को उनका रिस्पेक्ट, उतना उनका हक मिलना चाहिए, सभी स्टेट को. मैं बात सिर्फ महाराष्ट्र की नहीं कर रहा हूँ, लेकिन ये हक पश्चिम बंगाल को नहीं मिल रहा है, ये महाराष्ट्र को नहीं मिल रहा है, ये छत्तीसगढ़ को नहीं मिल रहा है, ये झारखंड को नहीं मिलेगा, ये केरल को नहीं मिलेगा. इसलिए कि यहाँ केंद्र सरकार में जिस पार्टी की सरकार है उस पार्टी का मुख्यमंत्री यहाँ नहीं है. जिस तरह से पूछा गया कि स्टेट वर्सेस सेंटर क्यों हो रहा है, निश्चित रूप से केंद्र की भारतीय जनता पार्टी सरकार अपने अधिकारों का दुरुपयोग करके जहाँ पे विपक्ष की सरकारें हैं उन्हें कैसे बदनाम किया जाए, उनके अधिकारों का हनन किस तरह से किया जाए, कई उदाहरण उसमें हैं. आपने सुशांत सिंह राजपूत केस का हवाला दिया, ज्यूरिडिक्शन का सवाल सबसे पहले है. ज्यूरिडिक्शन मुंबई का था,
एफआईआर दर्ज हो गई बिहार में, बिहार की सरकार ने सीबीआई के हवाले कर दिया। आत्महत्या नहीं, यह हत्या है, लेकिन सीबीआई आज तक हत्या ये बता नहीं पाई। महाराष्ट्र में सैलाब आ जाए, किसानों का नुकसान हो जाए, जो एनडीआरएफ की टीम की जिम्मेदारी है कि आकर देखे, नुकसान का अंदाज़ा करे और मदद भेजे, चाहे सैलाब हो, चाहे बाढ़ की परिस्थिति निर्माण हो, ज़्यादा बारिश हो, एनडीआरएफ की टीम जो जिसको हम कहते हैं कि सर्वे करने के लिए भी नहीं आती, जो पैसे मांगे जाते हैं वो दिए नहीं जाते, बार बार केंद्रीय एजेंसियों का इस्तेमाल करके मंत्रियों को परेशान करना, बदनाम करने का काम किया जा रहा है। इससे पहले जब जब देश में सरकारें थी, चाहे मनमोहन सिंह जी की सरकार रही हो, चाहे अटल जी की सरकार रही हो, इस तरह से वेंडेटा पॉलिटिक्स कभी की नहीं गई। मोदी जी की राज में जिस तरह का वेंडेटा पॉलिटिक्स हो रहा है, विपक्ष की सरकारें खरीदी जाएं, विधायक तोड़े जाएं, सरकार बर्खास्त कर दी जाए, पैसे और डर के माध्यम से सरकार बनाई जाए, जिस तरह की राजनीति स्टेट वर्सेस सेंटर जो है, ये विपक्ष के दल नहीं कर रहे हैं, सीधे मोदी जी की सरकार और भारतीय जनता पार्टी के माध्यम से हो रहा है। आखिरी सवाल है, हाँ, मुद्दे से भटक रहा है। बिल्कुल जुल्मी सरकार के खिलाफ, जो अंग्रेजों से भी क्रूर हो गई, किसानों पे गाड़ियां चढ़ा देती है, लगातार जगह जगह गोलियां चलाई जाती हैं, जब जुल्म हद से बढ़ता है तो जनता खड़ी होती है। अगर खामोशी इख्तियार कर लेगी तो पूरी तरह से जुल्म की इंतहा हो जाएगी। हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है, इसीलिए जनता इस संघर्ष में हमारे साथ रहेगी। धन्यवाद। इसी का जवाब मैं आपको देना चाहूंगा कि भारत बंद के बारे में, ये जो आप कह रहे हैं कि एक दिन बंद करने से देश की अर्थव्यवस्था को, अब नहीं, भारत बंद जो मतलब बंद की एक जो भूमिका है, यही सवाल भारतीय जनता पार्टी जब विपक्ष में थी तब पूछना चाहिए था, जब उन्होंने पेट्रोल डीजल के बाद जब दाम थोड़े भी बढ़ गए तो भारत बंद कितने बार किया। आज 110 रुपए तक पेट्रोल पहुंच चुका है, 100 रुपए पार अभी डीजल जा रहा है, ऐसे वक्त में उन्हीं की भूमिका क्या रही है? तो निश्चित तौर पर आज जो हम जिस कारण से बंद कर रहे हैं, ये कारण देश के हित का है। धन्यवाद।